वृत्तचितीचे पृष्ठफळ. मुलांना आता आपण वृत्तचितीचे पृष्ठफळ कसे काढतात आणि त्याचे सूत्र काय आहे हे एका कृतीमधून समजून घेऊया. कृती. यासाठी वृत्तचिती आकाराचा डबा घ्या, त्याच्या उंची एवढी रुंदी असलेला एक आयताकार कागद घ्या, तो डब्याभोवती वक्र पृष्ठभाग नेमका झाकला जाईल असा गुंडाळा. कागदाचा उरलेला भाग कापून वेगळा करा. आता गुंडाळलेला कागद उलगडा, तो आयताकार असल्याचे दिसेल. या आयताचे क्षेत्रफळ म्हणजे वृत्तचितीच्या वक्राकार भागाचे क्षेत्रफळ म्हणजेच वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ आहे. आयताची लांबी म्हणजे वर्तुळाच्या तळाचा परीघ व आयताची रुंदी म्हणजे वृत्तचितीची उंची होय. वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी बरोबर वृत्तचितीच्या तळाचा परीघ गुणिले वृत्तचितीची उंची. यावरून वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ बरोबर 2πr गुणिले एच बरोबर 2πrh. या ठिकाणी पायाची किंमत 22/7 घ्यायची आहे. आर म्हणजे त्रिज्या आणि एच म्हणजे उंची आहे. बंदिस्त वृत्तचितीच्या तळाचे पृष्ठ आणि वरचे पृष्ठ वर्तुळाकार असते, म्हणून बंदिस्त वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर वक्र पृष्ठफळ अधिक वरच्या पृष्ठाचे क्षेत्रफळ अधिक तळाचे क्षेत्रफळ. म्हणून वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ अधिक 2 गुणिले वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर 2πrh अधिक 2πr वर्ग बरोबर 2πr गुणिले एच अधिक आर. मुलांनो आता आपण याच सूत्राच्या आधारे काही उदाहरणे सोडवूया. उदाहरण एक. एका वृत्तचिती आकाराच्या पाण्याच्या टाकीचा व्यास 1 मीटर आणि उंची 2 मीटर आहे. टाकीला झाकण लावले आहे. झाकणासह टाकीला आतून व बाहेरून रंग लावायचा आहे. रंगाचा खर्च 80 रुपये प्रति चौरस मीटर आहे. तर टाकी रंगवण्यासाठी किती खर्च येईल? पाय बरोबर 3.14. उकल. मुलांनो या उदाहरणात टाकीला आतून व बाहेरून रंग लावायचा आहे, म्हणजे रंग लावण्याच्या भागाचे क्षेत्रफळ हे टाकीच्या एकूण बाह्य पृष्ठफळाच्या दुप्पट आहे. वृत्तचितीच्या तळाचा व्यास 1 मीटर, त्रिज्या 0.5 मीटर आणि वृत्तचितीची उंची 2 मीटर आहे. म्हणून वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2πr गुणिले एच अधिक आर बरोबर 2 × 3.14 गुणिले 0.5 गुणिले 2.0 अधिक 0.5 बरोबर 2 × 3.14 गुणिले 0.5 गुणिले 2.5 बरोबर 7.85 चौरस मीटर. म्हणून रंग देण्याच्या भागाचे क्षेत्रफळ बरोबर 2 × 7.85 बरोबर 15.70 चौरस मीटर आहे. म्हणून टाकीला रंग देण्याचा एकूण खर्च बरोबर 15.70 × 80 बरोबर 1256 रुपये. म्हणून टाकीला रंग देण्यासाठी एकूण खर्च 1256 रुपये इतका येईल. उदाहरण 2. जस्ताच्या एका आयताकार पत्र्याची लांबी 3.3 मीटर व रुंदी 3 मीटर आहे. या पत्र्यापासून 3.5 सेंटीमीटर त्रिज्येच्या आणि 30 सेंटीमीटर लांबीच्या जास्तीत जास्त किती नळ्या तयार करता येतील? उकल. मुलांनो इथे आयताकार पत्र्याची लांबी व रुंदी दोन्ही दिली आहे, त्यामुळे सुरुवातीस त्या पत्र्याचे क्षेत्रफळ काढून घेऊ. आयताकार पत्र्याचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी बरोबर 3.3 × 3 मीटर बरोबर 330 × 300 चौरस सेंटीमीटर. इथे 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, म्हणून 3.30 × 100 बरोबर 330 चौरस सेंटीमीटर आणि 3 × 100 सेंटीमीटर बरोबर 300 चौरस सेंटीमीटर. एका नळीची लांबी म्हणजेच वृत्तचितीची उंची बरोबर एच बरोबर 30 सेंटीमीटर. नळीची त्रिज्या बरोबर वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या बरोबर आर बरोबर 3.5 सेंटीमीटर. एक नळी तयार करण्यासाठी लागलेला पत्रा बरोबर एका नळीचे वक्र पृष्ठफळ बरोबर 2πrh बरोबर 2 × 22/7 × 35/10 × 30/1 बरोबर 2 × 22 × 15 बरोबर 660 चौरस सेंटीमीटर. पत्र्यापासून तयार झालेल्या नळ्या बरोबर पत्र्याचे क्षेत्रफळ छेद एका नळीचे वक्र पृष्ठफळ बरोबर 330 × 300/660 बरोबर 150. म्हणून पत्र्यापासून 150 नळ्या तयार होतात.